गुड इवनिंग सर। बघा या ठिकाणी तुम्हाला एक घनाकृती ठोकळा दिसतोय, बरोबर आहे ना? मग हा जो घनाकृती ठोकळा आहे, या मोठ्या घनाकृती ठोकळ्याला किती पृष्ठभाग असणार रे? सांगा पाहू। हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा। आता एक नंबरचा वरचा पृष्ठभाग आहे, म्हणजे त्याच्या खालचा पृष्ठभाग आपल्याला दिसत नाही, तो चार नंबरचा असेल। हा तीन नंबरचा आहे, याच्या समोरचा पृष्ठभाग दिसत नाही, तो पाच नंबरचा असेल। आणि हा दोन नंबरचा आहे, त्याच्या विरुद्ध पृष्ठभागाला सहा नंबरचा पृष्ठभाग असेल। म्हणजे कोणत्याही घनाकृती ठोकळ्याला किती पृष्ठभाग असतात? सहा। घनाकृती ठोकळ्याची काही उदाहरणं मला कोण सांगेल? घनाकृती ठोकळ्याची उदाहरणं बरं, आता घनाकृती ठोकळ्याच्या जागेवर आपण थोडं इष्टिकाची ती घेऊया, कारण घनाकृती ठोकळ्याच्या पृष्ठभागाची संख्या आणि इष्टिका चितीमध्ये असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या पृष्ठभागांची संख्या समान असते। आता मला इष्टिका चिती 11 च्या काही वस्तू सांगा भाऊ। वीट। हा वीट, अगदी बरोबर। आता मग विटाला किती पृष्ठभाग असतात रे? सपाट पृष्ठभाग किती असतात विटाला? सहा। किती असतात? सहा। त्याचप्रमाणे दुसऱ्या घरामध्ये असणारी जी आग पेटी आहे, काडेज पेटी आपण म्हणतो, त्याला सुद्धा किती पृष्ठभाग असतात? सहा पृष्ठभाग। अजून सांगा इष्टिकाची तिची काही उदाहरणं तुम्ही। कपाट। कपाट हा, कपाट आहे। अजून आपल्या घराची जी भिंत आहे ती सुद्धा इष्टिकाची ती 11 चीच असते बघा, कारण त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे। बर, या ठिकाणी घनाकृती ठोकळ्याला सहा पृष्ठभाग असतात। कोपरे किती असतात मोजा? कोपरे, हा पहिला कोपरा, दुसरा, तिसरा, चौथा। कोपरे नाही, सॉरी, हे काय आहेत? शिरोबिंदू आहेत। शिरोबिंदूलाच आपण कोपरे म्हणतो, बरोबर आहे। हे चार, पाचवा, हा सहावा, हा सातवा, आणि एक कोपरा दिसत नाही बघा खालचा। म्हणजे वर चार कोपरे आणि खाली चार कोपरे, म्हणजे या घनाला किती कोपरे आहेत किंवा किती शिरोबिंदू आहेत? आठ शिरोबिंदू आहेत, बरोबर। आता आपण काडा बघूया। काडा, एक, दोन, तीन, चार, वर चार काडा आहेत। आता मध्ये किती असणार आहे? एक, दोन, तीन, आणि पलीकडची एक दिसत नाही, म्हणजे मध्ये
उभ्या चार कडा आहेत आणि खाली किती असणार, एक दोन आणि दोन दिसत नाहीत, म्हणजे वर चार कडा, मधी चार कडा आणि खाली चार कडा, म्हणजे या घनाकृती ठोकळ्याला कडा किती आहेत, बारा। बारा। तुम्हाला हे सूत्र कधी झाले का रे किंवा कुणी घेतलंय का, एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन झाले का कधी? आता एफ म्हणजे काय, नंबर ऑफ सरफेसेस। सरफेसेस म्हणजे काय रे, सरफेस हे जे स्पेलिंग आहे ना त्यातला एफ या काय इथं मध्येच आहे, एफ म्हणजे सरफेसेस पृष्ठभाग। मग या घनाला पृष्ठभाग किती आहेत, सहा, मग एफच्या तिथं मी सहा भरतो पा। व्ही म्हणजे काय रे, व्ही चा इंग्रजी मध्ये स्पेलिंग काय, व्ही ला सुरुवात होणार आहे वर्टायसिस, वर्टायसिसलाच आपण काय म्हणतो, कोपरे किंवा शिरोबिंदू म्हणतो। मग इथं किती शिरोबिंदू आहेत, एकूण आठ। आणि ई म्हणजे काय, ई डी जी ई एस, ए जी एस म्हणजे काय रे, कडा, कडा किती आहेत, बारा। आणि समीकरणात अधिक दोन आहे, आठ अधिक सात चौदा आणि बारा अधिक दोन चौदा, दोन्ही बाजू समान होत आहेत, म्हणजे कोणतीही इष्टिकाची ती असू द्या नाही तर घनाकृती डायग्राम असू द्या, या ठिकाणी त्याला हे ऑयलरचं सूत्र लागू पडतं, त्याला ऑयलर्स फॉर्म्युला म्हणायचं। काय म्हणायचं, ऑयलर्स फॉर्म्युला। सांगा एफ म्हणजे काय, पृष्ठभाग, व्ही म्हणजे शिरोबिंदू आणि ई म्हणजे कडा। पृष्ठभागांची संख्या अधिक शिरोबिंदूंची संख्या बरोबर कडांची संख्या अधिक दोन, त्याला आपण ऑयलर्स फॉर्म्युला म्हणतो, ई यू एल ई आर एस, ऑयलर्स फॉर्म्युला, ऑयलरचे सूत्र असं म्हणतो। सांगा ऑयलरचा फॉर्म्युला, एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई प्लस टू, प्लस टू बरोबर अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन, लिहून घ्या वाटल्यास, एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन, आणि एफचा अर्थ लिहा, एफ म्हणजे पृष्ठभागांची संख्या, व्ही म्हणजे शिरोबिंदूंची संख्या, ई म्हणजे कडांची संख्या। झालं का लिहून, झालं का रे? एफ म्हणजे नंबर ऑफ सरफेसेस, व्ही म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस, ई म्हणजे नंबर ऑफ इजेस, नंबर ऑफ सरफेसेस म्हणजे पृष्ठभागांची संख्या, नंबर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदूंची संख्या, नंबर ऑफ इजेस म्हणजे कडांची संख्या। बर, पुढे जाऊया। झालं सर। हा आता बघा, आता हा जो घनाकृती ठोकळा आहे त्याच लहान घन बनवण्यासाठी काय करावं लागेल, साधारणतः एक एक अंतरावर हा घन कापलेला आहे, बघा इथं एक अंतर आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, एक आहे, म्हणजे पुन्हा हे एक आहे, हे एक एक आणि एक, पुन्हा हे एक 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 आणि हे एक। आता मला सांगा, साधारणतः हा जो मोठा घनाकृती ठोकळा आहे त्याची ही लांबी आहे, बघा
लांबी किती एकक घेतली रे? एक ची चार वेळा बेरीज करा, चार एकक लांबी आहे, ही रुंदी आहे, रुंदी किती एकक आहे मोजा, एक दोन तीन आणि चार एकक रुंदी आहे, आणि उंची मोजूया, एक दोन तीन चार, म्हणजे चार एकक लांबी, चार एकक रुंदी आणि चार एकक उंची असणारा हा घनाकृती ठोकळा आहे. आणि हा जो चार प्रत्येक डायमेन्शन म्हणजे लांबी रुंदी आणि उंची प्रत्येकी चार एकक असणारा जो हा घनाकृती ठोकळा आहे तो एक एक एकक अंतरावर कापला. बघा इथं एकक अंतरावर असा कापलाय, पुन्हा इथं एक कापलाय, इथं एक कापला, म्हणजे असा आडवा तीन वेळा कापला आणि उभा सुद्धा बघा एक दोन आणि तीन वेळा कापलेला आहे. आडवा तीन वेळा, उभा तीन वेळा, बरोबर आहे का? आणि एकूण मग याच्यापासून एक एक एकक मापाचे किती लहान लहान घनाकृती ठोकळे तयार होतील रे? लांबी एक, रुंदी एक आणि उंची एक, असे किती घनाकृती ठोकळे तयार होतील सांगा. आता मोजतो, एक दोन तीन चार, ही वरची जी लेअर आहे का नाही सगळ्यात वरचा थर, इथं बघा हे चार आणि आडवं जर मोजलं तर एक दोन तीन चार आणि चार चौक 16, म्हणजे वरच्या थरामध्ये 16 होणार. वरून 2 नंबरच्या थरामध्ये 16, वरून 3 नंबरच्या थरामध्ये 16 आणि सगळ्यात जो तळ आहे तिथं 16, असं एकूण एक एकक डायमेन्शनच किती ठोकळं तयार होतील? 64 ठोकळं तयार होतील. अरे सगळ्यात वर 16 आहेत. एकूण उंची बघा किती आहे, उंची चार एकक आहे आणि एक एक एकक अंतरावर आपण तो ठोकळा कापलेला आहे. मग एकूण चार थर आहेत, त्यात सगळ्यात वरच्या थरामध्ये 16 ठोकळे आहेत. 2 नंबरच्या थरात 16, 3 नंबरच्या थरात 16 आणि सगळ्यात तळाच्या थरात 16, असं 16 चौक 64 ठोकळे तयार होणार. किती? 64 ठोकळे तयार होणार, लक्षात ठेवा. आता हा ठोकळा किती वेळा कापावा लागला सांगा पण. बघ कोण सांगते, हो का? मी आता काढून दाखवतो. इथं एकदा कापला, इथं एकदा कापला, इथं एकदा, तीन वेळा कापला, चार पाच आणि सहा आणि पुन्हा 7, 8 आणि 9, म्हणजे हा ठोकळा तुम्हाला 9 वेळा कापावा लागला. आणि ठोकळा 9 वेळा कापल्यामुळं त्या 4 बाय 4 बाय 4 च्या ठोकळ्याच 1 बाय 1 च 64 ठोकळं तयार झालं. येते का लक्षात? आज आपण ठोकळ्यावरची उदाहरणं पाहतोय. आपण चार एकक लांबी, चार एकक रुंदी आणि चार एकक उंची असणारा मोठा घनाकृती ठोकळा घेतलेला होता आणि तो 9 वेळा जर कापला तर त्याच्यापासून एक एकक लांबी, एक एकक रुंदी व एक एकक उंची असणारे लहान किती ठोकळे तयार झाले? 64 ठोकळे तयार झाले. किती? 64. आता आपण n म्हणजे घनाची बाजू घेऊया, घनाकृती ठोकळ्याची बाजू, घनाची बाजू. आता घनाची लांबी, रुंदी आणि उंची ही समान असते, त्यामुळे घनाची बाजू किती घेऊया? 1, 2, 3, 4, चार एकक घेऊया. किती घेऊया? चार एकक. म्हणजे n ची किंमत या आकृतीमध्ये किती आहे? घनाची बाजू 4. आता ठोकळा किती वेळा कापावा लागला याचं जर उत्तर काढायचं असेल तर एक सूत्र तुम्ही लक्षात जर ठेवलं तर ते लक्षात येणार. 3 × n − 1 हे सूत्र लक्षात ठेवा. मग 3 यांची किंमत आपण 4 भरूया कंसामध्ये, म्हणजे 4 − 1. पहिल्यांदा कंस सोडवूया, 4 × 1 = 3 आणि 3 × 3 किती? 9. म्हणजे ठोकळा किती वेळा कापावा लागला? 9 वेळा. म्हणजे ठोकळा किती वेळा कापावा लागेल
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं? कोणतं सूत्र वापरायचं? तीन कंसात एन वजा एक, राहील का लक्षात? हो ठोकळा सर, किती वेळा कापावा लागला हे काढण्यासाठी तीन कंसात एन वजा एक हे सूत्र वापरायचं आहे. आता दुसरा, मोठा घनाकृती ठोकळा कापून त्याचे लहान किती घनाकृती ठोकळे तयार झाले? म्हणजे लहान घनाकृती ठोकळ्याची संख्या जर काढायची असेल तर तुम्ही एन चा घन हे सूत्र वापरायचं. आता इथं या आकृतीत एन म्हणजे घनाची बाजू किती आहे? चार. म्हणजे चारचा घन किती सांगा? चारही चौक सोळा आणि सोळी चौक 64. एन घन या सूत्राच्या सहाय्यानं तुम्ही मोठ्या ठोकळ्यापासून लहान ठोकळे किती तयार होतात याचं उत्तर काढू शकता. समजलं? हो सर. ओके. हा, आता आपण काय करूया, हे जे सहा पृष्ठभाग आहेत सहाची सहा पृष्ठभागाला पूर्ण पिवळा रंग देऊन टाकूया. कुठला रंग दिलेला आहे? पिवळा रंग दिलेला आहे. मग आता प्रश्न असा येतो पा, किती ठोकळ्याच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल? या 64 पैकी असे किती ठोकळे असतील की त्याच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल? 16. 16. बर, बघू अजून कोण सांगतय. आता तुम्हाला दाखवतो, हा जो पृष्ठभाग आहे का नाही, हे हा जो ठोकळा आहे का नाही, सर्व बाजूला रंग दिल्यामुळे ह्याला एक रंग असणार, ह्याला पण रंग असणार आणि ह्याला पण रंग असणार. म्हणजे या ठोकळ्याच्या तीन पृष्ठभागांना रंग असेल, तसंच याच्या सुद्धा तीन पृष्ठभागांना रंग असेल, त्यामुळे हे ठोकळं या ठिकाणी आपण मोजायचं नाहीत. मग असं कोणतं ठोकळं असणार आहेत की त्याचा फक्त एक पृष्ठभाग रंगीत असेल? बघा आता मी इथं नंबर देतो, ह्याला एक, दोन, तीन आणि चार. मला जो दिसतोय का नाही डाव्या बाजूचा, त्याच असं चार पृष्ठभाग आहेत की त्याच्या फक्त एकाच पृष्ठाला रंग असेल? मग एका पृष्ठभागातील दिसणार मधलं चार ठोकळे, असं पृष्ठभाग किती आहेत रे? सहा. सहा पृष्ठभाग आहेत. म्हणजे चार स किती येणार? 24. म्हणजे 24 पृष्ठभाग ठोकळे असे असतील की त्याच्या फक्त एक पृष्ठभाग रंगीत असेल. लक्ष आलं का? हो सर. एक बाजू रंगीत असणारे ठोकळे. पण त्याच्या अगोदर आपण दुसरं एक उत्तर काढूया, रंगहीन ठोकळे किती असणार आहे? रंगहीन ठोकळे म्हणजे पूर्ण इकडं रंग आपण दिला, इकडं रंग दिला, इकडं रंग दिला, त्याचप्रमाणे न दिसणारे जे तीन पृष्ठभाग आहेत त्यांना सुद्धा सगळीकडे लाल रंग समजा दिला, तर या 64 पैकी असं छोट किती ठोकळे असतील की ज्याचा एकही पृष्ठभाग रंगीत नाही, रंगहीन ठोकळे? आता हे कसं काढलं आठ तुम्ही? सर मधले सगळ्यात मधले ठोकळे आपल्याला दिसत नाहीत. आता इथं बघा, एक, दोन, तीन, चार हे वरच्या थरातील चार ठोकळे आहेत, त्याचा एक पृष्ठभाग रंगीत असेल आणि तळाचा जो थर आहे तेथील सुद्धा याच्या खालील चार पृष्ठभाग असं असतील की त्यांचा एक पृष्ठभाग रंगीत असेल, पण हेच पृष्ठभाग दुसऱ्या तिसऱ्या थरातल्या दिसत आहे का आपल्याला? म्हणजे दुसऱ्या थरातील चार आणि तिसऱ्या थरातील चार असं आठ छोटे ठोकळा असं असतील की त्याच्या एकाही पृष्ठभागाला रंग नसेल, म्हणजे जो पृष्ठभाग पूर्णपणे आत दडलेला आहे त्याला रंग बसणारच नाही, त्यामुळं दुसऱ्या थरातील मधले चार आणि तिसऱ्या थरातील
मधले चार असे चार अधिकात चार आठ ठोकळे असे असतील की त्याचं सर्व पृष्ठभाग हे रंगहीन असतील. येते का लक्षात? हो सर. किंवा हे असं लक्षात येत नसेल तर एक सूत्र लक्षात ठेवा, एन वजा दोन कंसाचा घन. आता एन म्हणजे या घनाची बाजू आहे चार, मग एनची किंमत जर चार टाकली तर चार वजा दोन कंसाचा घन करायचा, मग चारातून दोन गेल्यानंतर दोन आणि दोनचा घन किती येणार आहे? आठ. रंगहीन ठोकळे किती? आठ. हे सूत्र लक्षात ठेवा, एन वजा दोन कंसाचा घन. आले का लक्षात सर्वांच्या? हो सर. बघा, हर्षद सोडून बाकीचे कोणच काय बोलत नाही. गौरी समजत नाही तुला? गौरी गौरी आहे, पुन्हा अजून जॉईन हर्षद आहे, नूतन समजते का? नूतन सईम आहे, आयुष अभिजित आहे, बरीच आहेत मुलं. बर, आता पुढे जाऊया. आपण सहाची सहा मोठ्या घनाकृती ठोकळ्याचं पृष्ठभाग रंगवलेले आहेत. आता आपण रंगहीन ठोकळ्याची संख्या कोणत्या सूत्राने पाहिली? एन वजा दोन कंसाचा घन. हा, आता आपलं घनाची बाजू आपली चार आहे. आता एक पृष्ठभाग रंगीत असणारे आपल्याला ठोकळे काढायचे. बघा, एक दोन तीन चार, एका पृष्ठभागावरच हे चार पृष्ठभाग, असं एकूण किती आहेत पृष्ठभाग या मोठ्या घनाकृती ठोकळ्याला? सहा. अशा पद्धतीनं चार चोवीस ठोकळा असा असतील की त्याचा फक्त एक पृष्ठभाग काय असेल? रंगीत असेल. आणि हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही एक सूत्र लक्षात ठेवायचं, अगोदरचं सूत्र काय होतं? एन वजा दोन कंसाचा घन होता ना. संख्या एन वजा दोन कंसाचा घन आहे, मग तो घन एक ने कमी करायचा. कंसाचा घन होता एक वजा केल्यावर तीनातून एक वजा केल्यावर किती येणार? एन वजा दोन कंसाचा वर्ग. आणि त्याला सहा न गुणायचं, म्हणजे सहा कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग हे सूत्र तयार झालं. आता या सूत्रात एनची किंमत जर चार टाकली तर चार वजा दोन कंसाचा वर्ग येणार. मग बघा, सहा गुणिले चारातून दोन गेलं दोन, दोनचा वर्ग चार, आणि सही चौक चोवीस. आलं का? चोवीस. कोणत्या सूत्राच्या सहाय्यानं एक पृष्ठभाग रंगीत असणाऱ्या लहान ठोकायची संख्या आपण काढू शकतो? सहा गुणिले कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग. आलं का लक्षात? हो. ओके. आता आपल्याला दोन पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळं काढायचं आहे. आता बघा, काढा बघायच्या काढा. बघा, हा ठोकळा आहे का नाही, त्याचे एक आणि दोन या दोन पृष्ठभागांना रंग असेल. याच्यात सुद्धा बघा, या आणि या अशा दोन पृष्ठभागांना रंग असेल, म्हणजे एका कडेवरच दोन अशा काढा किती असणार एकूण? मग अशा आपण मोजल्या, काढा किती आहेत? बारा. अरे, मधल्या चार वरच्या चार आणि खालच्या चार, बारा काढा असणार. मग प्रत्येक कडेवरच दोन ठोकळ, म्हणजे बारा दोन्ही चोवीस येणार. म्हणजे चोवीस लहान ठोकळ असं असणार आहेत की ज्याच दोन पृष्ठभाग रंगीत असतील. आणि मग हे सूत्राच्या सहाय्याने जर काढायचं असेल तर सुरुवातीला रंगहीन ठोकळ काढण्यासाठी आपण काय केलं? एन वजा दोन कंसाचा घन केलता. एक पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा काढताना एन वजा दोन कंसाचा वर्ग केलता आणि त्याला सहा न गुणलं होतं. आता दोन पृष्ठभाग रंगीत असणारा काढताना एन वजा दोन कंसाचा दोन घातांक आहे तो एक करायचा, म्हणजे एक घातांक नाही लिहिला तरी चालतोय. आणि हिथं काय केलं? सहा. मग त्या सहाची दुप्पट करा, किती असणार सहाची दुप्पट? बारा. बारा असणार.
म्हणजे 12 कंसात n वजा 2 हे सूत्र लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला दोन पृष्ठभाग रंगीत असणाऱ्या ठोक्यांची संख्या विचारली, तुम्ही कडेवरच्या दोन पृष्ठभाग अशा 12 कडा 12 दुणे 24 हे सोपं आहे, कारण सूत्र कधी कधी लक्षात राहत नाही. त्यामुळं बरं आता बघा, यांची किंमत जर 4 टाकली तर 4 वजा 2 आणि मग 12 गुणिले 4 2 गेलं 2 आणि 12 2 किती आलं उत्तर 24. असंही 24 येतंय आणि सूत्राचा उपयोग करून काढलं तरी सुद्धा 24 येतंय. 24 लहान असे ठोकळे आहेत की ज्याचे किती पृष्ठभाग रंगीत आहेत, दोन पृष्ठभाग रंगीत आहेत. आता 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे आपण काढूया. 8 आता शिरोबिंदू बघायचं. हा पहिला शिरोबिंदू, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा दिसत नाहीये, काय का नाही? मग 8 शिरोबिंदू आहेत, 8 व्हर्टायसेस आहेत. मग प्रत्येक शिरोबिंदूवर, प्रत्येक कोपऱ्यावर जे 8 ठोकळे आहेत का नाही त्याचा बघा. पहिला पृष्ठभाग रंगीत असणार, दुसरा आणि तिसरा, म्हणजे 8 कडे 8 जे कोपरे आहेत त्या 8 कोपऱ्यावरचं 8 ठोकळा असं असणार आहेत की ज्याचं 3 पृष्ठभाग रंगीत असणार. म्हणजे तुम्हाला 4 बाय 4 बायचा ठोकळा असू द्या, नाहीतर 5 बाय 5चा असू द्या, नाहीतर 6 बाय 6चा असू द्या, या ठिकाणी हे उत्तर कॉन्स्टंट असतं 8. तुम्हाला प्रश्न विचारला घनाकृती ठोकळा अमुक अमुक डायमेन्शनचा आहे आणि त्याच्या 6 पृष्ठभागाला रंग दिला आणि त्याच्यापासून किती ठोकळं छोट तयार होतील आणि असा प्रश्न आला 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती, तर याचं उत्तर हे 8 कॉन्स्टंट आहे. आता इथं सूत्र वगैरे लक्षात ठेवायचं नाही, 3 बाजू रंगीत असणारे ठोकळे विचारलं की त्याचं उत्तर 8 पाठच करायचं. आलं का लक्ष सर्वांच्या? हो सर. आता मी एक उदाहरण दुसरं घेतो माझ्या मनाचं. एक दोन, एक दोन. आता या आकृती काढताना एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक ते मला व्यवस्थित काढताय नाही बरं का. बरं असू द्या, लक्षात ठेवा 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी उंची अशा डायमेन्शनचा एक मोठा घनाकृती ठोकळा आहे पा, 3 बाय 3 बाय 3. बर काढता येतोय का? मी एकदा पाहतो, काढल्यावर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके, हेच खाली वडत अस खाली वडल. ओके, बघा मी साधी एक आकृती काढलेली आहे, याची लांबी बघा 1 2 3 लांबी आहे, रुंदी बघा 1 2 3 अशी रुंदी आहे,
आणि उंची बघा एक दोन तीन अशी काय आहे उंची आहे, लांबी 3 सेमी आहे, रुंदी 3 सेमी आहे आणि उंची 3 सेमी आहे, म्हणजे यांची किंमत किती येणार सांगा? 3 बरोबर ना? हो सर। आता मी प्रश्न असा विचारतोय, 3 सेमी बाजू असलेला हा घनाकृती ठोकळा त्याच्या सर्व बाजूला समजा गुलाबी रंग दिलेला आहे, नंतर तो ठोकळा कापून त्याचे 1 सेमी बाजू असणारे ठोकळे तयार केले, त्याचे किती? 1 सेमी बाजू असणारे ठोकळे तयार केले। तर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। पहिला प्रश्न माझा असा आहे, तो ठोकळा किती वेळा कापावा लागेल सांगा, तो ठोकळा किती वेळा कापावा लागेल? आता मी दाखवतो, 1, 2, त्यानंतर 3, 4 आणि पुन्हा 5 आणि 6, किती वेळा कापावं लागेल? 6 वेळा। 4 सेमी लांबीचा असला की 9 वेळा आणि 3 सेमी लांबीचा ठोकळा असला की तो 6 वेळा कापावा लागतो। आणि हे लक्षात ठेवण्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं मागे सांगितलं होतं, 3 × (n-1) हे सूत्र लक्षात ठेवायचं, म्हणजे 3 यांची किंमत जर 3 ठेवली तर 3 - 1 मग 3 - 1 = 2 आणि 3 × 2 किती येणार मग? 6। बघा हे सूत्र पाठ करा किंवा लिहून घ्या, ठोकळा किती वेळा कापावा लागेल असा प्रश्न आला कि 3 × (n-1) हे सूत्र लक्षात ठेवायचं। सर्वांचे लक्ष आलं का हे? हो सर। हो सर। हा आता दुसरा प्रश्न आहे, मोठा घन कापून छोटे किती ठोकळे तयार झाले? 27। आता हे हा वरच किती? 9, दुसऱ्या थरात 9 आणि खालच्या थरात 9, या थरात 9, या थरात 9 आणि या थरात 9, म्हणजे 9 * 3 झालं 27। आणि सूत्र कोणतं सांगितलं तुम्हाला? (n-2) हेच ना रे? हो हो सर। यांची 3 टाकली तर 3 - 2 · 1 नाही, हे थांबा एकच मिनिट, हे नाही नाही याच्यासाठी हे नाही सूत्र, मोठा घन कापून छोटे किती ठोकळे तयार झाले हे काढण्यासाठी सूत्र आहे यन घन। कोणतं सूत्र? यनचा घन, म्हणजे 3 चा घन किती? 3 × 3 × 3 घन म्हणजे 3 वेळा गुणाकार, 3 * 3 = 9 आणि 9 * 3 = 27। मोठा घनाकृती ठोकळा कापून लहान घनाकृती ठोकळे किती तयार होतील याच्यासाठी घनाची बाजून त्याचा घन करायचा, घनाची बाजू 3 आहे मग 3 चा घन किती झाला? 27 झाला। त्यानंतर प्रश्न तिसरा, रंगहीन ठोकळे किती सांगा, रंगहीन ठोकळे रंगहीन ठोकळे विचारलं की असं लहान छोट लहान ठोकळं शोधायचं की ज्याचा एकही पृष्ठभाग उघडा नाही। आता सगळ्यात वरच्या थरात हा यांला एकच असणार आहे का? नाही नाही, हा याचा एक पृष्ठभाग रंगीत येणार, दुसऱ्या थरातला 1 येणार बघा, दुसऱ्या थरातला काय येणार? 1 येणार, म्हणजे रंगहीन ठोकळे एकच येणार दुसऱ्या थरातला मधला। आणि हे असं लक्षात येत नसेल तर सूत्र आहे आपलं (n-2) · (n-1) मग यांची किंमत 3 टाकली तर 3 - 2 · 3 मग 3 × 2 = 1, 1 चा घन किती येणार आहे? 1, म्हणजे 3 सेमी लांबी 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी उंची असणारा मोठा घनाकृती ठोकळा जर कापला
तर त्याच्यापासून एक सीमी लांबी व एक सीमी रुंदी व एक सीमी उंची असणारे असे किती ठोकळे असतील की ज्याचा एकही पृष्ठभाग रंगीत नसेल, रंगहीन ठोकळ फक्त एकच असणार आहे दुसऱ्या थरात बरोबर मधोमध? आलं का लक्षात? हो. आता आपल्याला काढायचं आहे एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती असणारे? हे एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे मधले मधले मधला एक वरच्या थरातला मधला एक. नाही नाही असं नाही बघायचं, प्रत्येक पृष्ठभागावरचा एक असणार आहे की नाही? हा सर, असे एकूण सहा पृष्ठभाग. मग सहा एके सहा, सहा लहान ठोकळे असं असणार आहेत की ज्याचा फक्त एकच पृष्ठभाग रंगीत असेल. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी सूत्र, मगाशी एन वजा दोन चा घन होता, आता इथं एन वजा दोन कंसाचा वर्ग करायचा आणि त्याला सहा न गुणायचं. हे सूत्र म्हणजे सहा कंसात तीन वजा दोन कंसाचा वर्ग. मग सहा गुणिले दोन वजा तीन एक, एकचा वर्ग एक आणि सहा एक सहा. बघा सहा उत्तर येते सूत्राच्या सहाय्याने सुद्धा येते आणि असं निरीक्षण करून सुद्धा आपण सहा उत्तर सांगू शकतो. आता आपण दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे शोधूया. सांगा दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती. एक पृष्ठभाग रंगीत म्हणले की पृष्ठभाग बघायचं, दोन पृष्ठभाग रंगीत विचारले की काय पाहिजे, कडा पाहिजे कडा. प्रत्येक कडेवरचा एक येणार ना रे हो का? हा प्रत्येक कडेचा मधला. एका कडेवरचा जर एक असेल तर कडा किती आहेत? बारा. बारा कडा आहेत ना, म्हणजे बारा ठोकळे असं असणार आहेत की ज्याचा फक्त ज्याचे दोन पृष्ठभाग रंगीत असतील. आणि हे सूत्राच्या सहाय्याने काढाय असेल तर बारा कंसात एन वजा दोन हे सूत्र वापरायचं. म्हणजे बारा कंसात यांची किंमत तीन, तीन वजा दोन म्हणजेच बारा गुणिले तीनातून दोन गेलं एक आणि बारा उत्तर येते. म्हणजे दोन पृष्ठभाग रंगीत असणारे किती लहान लहान ठोकळे असणार आहेत? बारा. आता तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढूया. आठ. हा आता हे उत्तर मात्र माप महत्वाचे नसतात. तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारले की आठ हे उत्तर कायम, याला सूत्र नाही, याला उपसूत्रच आठ. कारण याला एकूण किती कोपरं आहेत, कोपरं किती आहेत? वर चार आणि खाली चार. कोपऱ्यांनाच आपण शिरोबिंदू म्हणतो, म्हणजे आठ शिरोबिंदूच्या ठिकाणचं आठ असं छोटं ठोकळं असणार आहेत की ज्याचं तीन पृष्ठभाग काय असतील? रंगीत असतील. आलं का सर्वांच्या लक्षात? हो सर. आता पुन्हा एकदा बघा, मी एक सूत्र या ठिकाणी सांगतो. पहिला प्रश्न काय, ठोकळा किती वेळा कापावा. ठोकळा किती वेळा कापावा याच एक सूत्र. त्यानंतर दुसरं, मोठा घन कापून किती छोटे ठोकळे तयार होतील. छोटे ठोकळे काढण्याचं सूत्र एक आहे. त्यानंतर तिसरं, रंगहीन ठोकळं. रंगहीन ठोकळे. त्यानंतर चौथं, एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे. त्यानंतर दोन पृष्ठभाग
रंगीत असणारे ठोकळे आणि शेवटचं तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे. हा सांगा सूत्र आता एक 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 वयन. ठोकळा किती वेळा कापावा हे विचारलं की सूत्र कोणतं? तीन वजा एक. मोठा घनाकृती ठोकळा कापून लहान घनाकृती ठोकळे जर तयार करायचे असतील तर ते किती तयार होतील हे काढण्यासाठी यांचा घन हे सूत्र. रंगहीन ठोकायची संख्या विचारलं की एन वजा दोन कंसाचा घन. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की सहा कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग. दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की बारा कंसात एन वजा दोन. आणि तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की त्याचं उत्तर हे कायम आठच असत. लक्षात सर्वांच्या? हो सर. हो सर. ओके. आता हा प्रश्न बघा. प्रश्न कसा येतो? चार सेमी बाजू असणारा घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना गुलाबी रंग दिला. नंतर तो ठोकळा कापून त्याच एक सेमी बाजू असणारे ठोकळे तयार केले. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ठोकळा किती वेळा कापावा लागला? कोणतं सूत्र वापरलं? तीन कंसात एन वजा एक. या गणितामध्ये यांची किंमत किती भरायची? एक दोन तीन आणि चार. घनाची बाजू चार आहे. मग यांची किंमत जर चार भरली तर कंसामध्ये एन वजा एक म्हणजे चार वजा एक तीन येणार. आणि या कंसातल्या तीन कंसाबाहेरच्या तीन ला गुणलं तर तीन त्रिक नऊ म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? एक. त्यानंतर मोठा घन कापून छोटे किती ठोकळे तयार झाले? छोट्या ठोकळ्यांची संख्या काढायची म्हटल्यानंतर एन चा घन हे सूत्र वापरायचं. मग चारचा घन किती? चार चौक सोळा आणि सोळी चौक चौसष्ट. किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल? आता रंगहीन ठोकळं सगळ्यात खाली आहे बघा. अगोदर आपण रंगहीन ठोकळ्यासाठी कोणतं सूत्र वापरलं होतं? एन वजा दोन. एन वजा दोन कंसाचा घन. यांची किंमत चार टाकली तर चार वजा दोन कंसाचा घन. चार वजा दोन दोन आणि दोन चा घन किती येणार? मग आठ. याच उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार. आणि मग तिसरा प्रश्न बघू. किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल? एकाच बाजूस रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या काढायची म्हटलं की सूत्र कोणतं वापरायचं? सहा कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग. यांची किंमत चार ठेवली तर चार वजा दोन दोन आणि दोन चा वर्ग चार आणि चार सक चोवीस. चोवीस लहान ठोकळा असा असणार आहेत की ज्याच्या एका बाजूला रंग असेल. त्यानंतर किती ठोकळ्यांच्या दोन बाजू रंगीत असतील असं विचारलं की सहाची दुप्पट बारा करायचं आणि एन वजा दोन तसंच लिहायचं. चार वजा दोन दोन आणि बारा दोन्ही चोवीस. याच पण उत्तर चोवीस येते. तीन पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळं विचारलं की याचं उत्तर कायम आठच असत. समजलं का सर्वांना? हा ओके. आता पुढचा प्रश्न घेतो याच टाइपचा. हा प्रत्येक बाजू पाच सेमी असलेला घन घेऊन त्याला पोपटी रंग दिला. सहाची सहा पृष्ठभागाला पोपटी रंग दिलेला आहे. नंतर तो घन कापून त्याचं एक सेमी बाजू असणार लहान ठोकळे तयार केले. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ठोकळा किती वेळा कापावा लागला? हे आलं की सूत्र कुठलं वापरायचं? तीन कंसात एन वजा एक. बरोबर आहे ना? आता इथं एन ची किंमत पाच आहे. मग तीन कंसात पाच वजा एक
मग कौन सोडवूया, पाचातून एक गेल्यानंतर चार आणि मग तीन चोर 12, म्हणजे तो ठोकळा 12 वेळा कापावा लागला. त्यानंतर मोठा घन कापून किती छोटे ठोकळे तयार झाले असं विचारलं की इंग्रजीचा घन हे सूत्र वापरायचं. मग यांची किंमत 5, मग 5 चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 आणि 25 5 1600. 1600 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2. दुसरा. त्यानंतर 8 सर. तिसरा प्रश्न, 3 बाजू रंगीत असणारे ठोकळे विचारले की उत्तरे कायम 8 लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2 बाजू रंगीत असणारे ठोकळे, सूत्र उलट आहे. 2 बाजू रंगीत असणारे ठोकळे विचारलं की लक्षात कसं ठेवायचं? 0 1 2 आणि 3. रंगहीन ठोकळे विचारलं की n-2 चा घन. 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की 6 n-2 चा वर्ग. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की 12 n-2. आणि 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की 8. हे एक बाजूला लिहून घ्यायचं. आता 2 बाजू रंगीत असणारे ठोकळे विचारलं की सूत्र कोणतं? बघा इथे लिहिलंय मी 12 n-2. यांची किंमत 5 टाकली तर 5 - 2 आणि 12 गुणिले 5 - 2 गेलं 3 आणि 12 - 3 - 36. मग पर्याय क्रमांक याचं उत्तर किती येत आहे? 2. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे असणार आहेत 36. त्यानंतर 5 व 5, 1 बाजू रंगीत असणारे ठोकळे. आता 1 बाजू रंगीत असणारे ठोकळ्याला कोणतं सूत्र वापरायचं? 6 n-2 वर्ग. मग यांची किंमत 5 ठेवूया. 5 - 2 - 5 5 - 2 - 3 3 चा वर्ग. 6 - 3 - 9 आणि 6 9 54. म्हणजे 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती असणार आहेत? 54. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता एकही बाजू रंगीत नसणारे म्हणजे रंगहीन ठोकळे विचारलेले आहेत, म्हणजे 0 बाजू रंगीत असणारे ठोकळे. सूत्र वर झाले बघा, n-2 घन. किंमत 5 - 2 - 5 म्हणजेच 3 चा घन. 3 3 9 9 3 27. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येत आहे? 3. आणि याच्या पुढे तुम्हाला विचारलं 4 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे, 5 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे, 6 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे, याचं उत्तर सगळीकडे 0च असतं लक्षात ठेवा. कारण 4 बाजू रंगीत असणारा ठोकळाच नसतो लक्षात ठेवा. त्यामुळे याचं उत्तर कायम 0 लक्षात ठेवा. आलं का सर्वांच्या लक्षात हे उदाहरण? हा, 4 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 0, 5 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की 0 आणि 6 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 0. 6च्या पुढे ठोकळच नसतात. प्रत्येक ठोकळ्याला जास्तीत जास्त किती पृष्ठभाग असतात? 6. त्यामुळे 4, 5, 6 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा असं विचारलं की त्याचं उत्तर 0. आणि 3 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा विचारलं की त्याचं उत्तर किती असतं? 8. 3 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा विचारलं की त्याचं उत्तर किती असतं? 8. आता एक थोडा वेगळा प्रकार आपण घेऊया. बघा, आता इथं तुम्हाला छोट छोट 4 घनाकृती ठोकळं दिलेले आहेत. एकच घनाकृती ठोकळा आहे, फक्त त्याचे 4 अवस्था आहेत.
ते मांडलेत वेगळ्या पद्धतीनं. आता पहिल्या आकृतीत काय लिहिलंय, तर दोन लिहिलंय, इथं तीन आणि इथं पाच. दुसऱ्या आकृतीत तीन एक सहा, तिसऱ्या आकृतीमध्ये एक दोन चार, चौथ्या आकृतीमध्ये चार पाच सहा. आता या चार स्थितीमध्ये कोणता अंक जास्त वेळा दिसतोय बघा रे, कोणता अंक जास्त वेळा दिसतोय? तीन एक, तीन एक चार, तीन आहे, तीन तीन दोन दस आहे की पाच, तीन वेळा असणार सांगा, तीन वेळा. कोणती संख्या नाही ना तीन वेळा? बर मला सांगा, एक किती वेळा आहे, दोन किती वेळा आहे, तीन किती वेळा आहे, चार किती वेळा आहे, पाच किती वेळा आहे, सहा किती वेळा आहे सांगा. तर दोन दोन एक एक दोन 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 वेळा आहे, दोन दोन वेळा, तीन दोन वेळा, दोन वेळा, चार दोन वेळा, दोन वेळा आहे आणि सहा सुद्धा दोन वेळा. बर आता मला सांगा, एक या एक अंक लिहिलेला जो पृष्ठभाग आहे याच्या जवळच्या लगतच्या पृष्ठभागावर कुठला कुठला अंक आहे? एकच्या जवळ येतो कुठला आहे बघा, सहा आहे, दोन आणि पुन्हा इथं एकच्या जवळ कोणता आहे, तीन आहे, दोन. आता इथं एकच्या जवळ कोणता आहे, दोन चार, चार. दोन म्हणजे आता या चार सोडून राहिला कुठला अंक रे? पाच. याचा अर्थ एक अंक लिहिलेला जो पृष्ठभाग आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर पाच अंक असेल. समजतंय का? एक अंक लिहिलेला जो पृष्ठभाग आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर पाच अंक असेल. आता आपण दोन शोधूया. आता दोनच्या जवळ हे तर पाच आहे, पुन्हा इथं दोनच्या जवळ तीन आहे, पुन्हा इथं दोनच्या जवळ चार आहे, आणि इथं दोनच्या जवळ एक आहे. आता हे सोडून राहिलं कुठलं रे? एक दोन तीन चार झालं, राहिलं कोणतं? सहा. याचा अर्थ दोन अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? सहा अंक असेल. आता त्यानंतर तीन घेऊया आपण. तीन, आता तीनच्या जवळ इथं काय आहे? सहा आहे, इथं काय आहे? एक आहे, पुन्हा इथं पाच आहे पहिल्या आकृतीत, आणि इथं तीनच्या जवळ काय आहे? दोन आहे. आता राहिलं कुठलं? एक दोन झालं, तीन झालं, चार राहिलं. म्हणजे तीन अंक लिहिलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर चार अंक असेल. हा, आता याच्यावरून आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया. ओके, पहिला प्रश्न, एक अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? बघा आता एक अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर इथं आपण काढलाय पुढं पाच, म्हणजे पर्याय क्रमांक तीन. तीन. आता दुसरा प्रश्न, सहावा प्रश्न, म्हणजे दुसऱ्या घनाकृतीच्या तळाशी कोणता अंक, दुसरा जो पृष्ठभाग आहे त्याच्या तळाशी. आता हे मी अगोदरच पुसून टाकतो. आता सांगा, दुसऱ्या पृष्ठभागाच्या वर कुठला अंक आहे रे? तीन. मग तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला आहे बघा, चार. म्हणजे तळाच्या पृष्ठभागावर कुठला अंक असेल? चार. चार म्हणजे पर्याय क्रमांक एक. बघू आपण परवाच्या तासाला, परवा म्हणजे परवा सुट्टी, सोमवारच्या तासाला अजून याच्यावर एक तास घालवूया. पण तुम्हाला जी जी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एनएमएसची असू द्या किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षेत असू द्या, घनाकृती ठोकळ्यावरच्या सगळ्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा. लक्षात येते का? हो सर, हो सर. ओके, बस करूया.